नमस्कार, मी विभा, विभास किचन मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे मुलांना आवडणारी जेली। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 लिटर पिशवीच्या दुधाचा वापर केलेला आहे। तुम्ही कुठलेही दूध वापरले तरीही चालेल। आणि ईस्टर्न चायना ग्रास मिल्क जेलीचे पॅकेट घेतलेले आहे। इथे मी हे 2 पॅकेटचा वापर केलेला आहे। हे पॅकेट मार्केटमध्ये सहज मिळते। दूध आता इथे मी तापत ठेवलेले आहे। दूध चांगले तापून तयार आहे आणि यामध्ये हे ईस्टर्न चायना ग्रास मिल्क जेलीचे पॅकेट यामध्ये सुरुवातीला 1 पॅकेट टाकून चांगले एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच दुसरे पॅकेट यामध्ये टाकायचे आहे। इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे पॅकेट यूज केलेले आहे। तुम्ही आवडीप्रमाणे फ्लेवर यूज करू शकता। इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। दुधात हे मिक्स केल्यानंतर दुधाला उकळी येऊ द्यायची नाही आहे, गॅस बंद करायचा आहे। दुधामध्ये हे मिश्रण छान मिक्स झालेले आहे। गॅस आता इथे बंद करायचा आहे आणि आपल्याला ज्या शेपमध्ये जेली सेट करायचे आहे त्या आकाराचे भांड्यामध्ये दूध काढून हे रूम टेम्परेचरवरती गार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवायचे आहे। जेली आता इथे छान सेट झालेली आहे आणि सुरीच्या साह्याने याच्या ज्या बाजूच्या ज्या कडा आहेत ह्या लूज करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच प्लेटमध्ये सर्व करायला घ्यायची आहे। ही जेली तुम्ही फालुदा, फ्रूट कस्टर्ड किंवा आईस्क्रीमबरोबरही खाऊ शकता। ही जेली लहान मुलांना फार आवडते। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी याबद्दल नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि विभास किचन मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।